चित्र 16. त्रास प्रभू येशू मसीचे. प्रभू येशू मसीनं लय चांगले काम केले आणि लय सारे लोक त्याच्याप्रमाणे चालले. त्यानं लय लोकायची मदत केली आणि कितीतरी लोकायले परमेश्वराच्या खऱ्या रस्त्यावर त्यानं चालवलं. प्रभू येशू मसी ह्या संसारात याच्यासाठी आला, तो परमेश्वराच्या प्रेमाले लोकाले दाखवण आणि वाईट कामात आणि पापात फसलेल्या लोकायले परमेश्वराजवळ वापस घेऊन यायसाठी. परंतु धर्मगुरु त्याच्यावर जडत होते, काऊन की त्यांचं मन गोट्यासारखं होतं आणि ते या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते की प्रभू येशू मसी परमेश्वराकडून पाठवलेला आहे. ते ह्या गोष्टी कबूल करत नव्हते आणि त्यांना देवाचं नियम तोडलं आणि ते पापी आहे. त्या सेवकांना येशू मसीच्या विषयी खोटं बोलून त्याला पकडायला लावलं. शिपायानं त्याले फटके मारले आणि ताईनं त्याच्या डोक्यावर काट्याचं मुकुट ठेवलं आणि त्याची मजा उडू लागले. हे ध्यानात ठेवा की येशू मसी देवाचा पोरगा होय. त्याच्याजवळ ते शक्ती आहे की त्या लोकांले तो सत्यानाश करण. पण त्यानं त्यांना थांबवलं नाही, काऊन की त्याला माहीत होतं की हे परमेश्वराची योजना आहे. चित्र 17. प्रभू येशू मसीले क्रुसावर चढवणं. सैनिकांना प्रभू येशू मसीले लाकडाच्या क्रुसावर खिड्यात लटकवलं आणि त्याले तसंच सोडलं जोपर्यंत तो मरत नाही. त्यावेळेस अशी पद्धत होती की जो कोणी नियमाले तोडतेत आणि त्याले अशाच प्रकारचं भयानक मरण भेटते. दोन अपराध्याले येशू मसीच्या जवळच क्रुसावर चढवल्या गेलं होतं. पण प्रभू येशू मसी गुन्हेगार नव्हता, त्यानं काही पण चुकीचं काम नाही केलं. प्रभू येशू मसीनं आपल्या शिक्षेले स्वतःवर घेतलं. आपण सारायनं पाप केलं आहे आणि आपल्या सारायले मरणंच आहे आपल्या पापामुळं. पण प्रभू येशू मसीनं आपल्या पापासाठी त्यानं स्वतःले बली करून दिलं. जर आपण लोक हे कबूल करू की आपण पापी आहो आणि जर परमेश्वराच्या इकडं आलो आणि त्याले माफी मागतली, तर तो आपल्याले माफ करण. प्रभू येशू मसीवर विश्वास ठेवा, तरच तुम्ही वाचान. चित्र 18. डबल जिवंत होणं. येशूच्या दुश्मनाईनं अशा प्रकारे विचार केला की त्याईनं त्याले नाश करून टाकलं, पण असं झालं नाही. प्रभू येशू क्रुसावर मेल्यानंतर त्याच्या दोस्तायनं त्याच्या शरीराले एका गुफ्यात ठेवलं आणि त्या गुफ्याच्या दरवाजावर एक मोठा गोटा ठेवला. 2 दिवसाच्या नंतर तिसऱ्या दिवशी येशू मसी डबल जिवंत झाला. काही बाया त्या गुफेजवळ गेल्या, काऊन की गाडण्याच्या पद्धतीले पूर्ण करावं म्हणून. त्यांना त्या गोट्याले गुफ्याच्या दरवाजापासून सरकलेलं पाहिलं आणि पाहिलं की प्रभू येशू मसीचं शरीर तिथे नाही आहे. आणि 2 स्वर्गदूत त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यानं त्याले म्हटलं, येशू जिता आहे. त्याईनं म्हटलं, तो इथं नाही आहे, तो जिता झाला आहे. हां, येशू जिता झाला आहे मेल्यातून. तो खरंच परमेश्वर आहे, येशू जिवंत आहे. त्यानं शैतानावर आणि मरणावर विजय मिळवला आहे. चित्र 19. थोमाचं विश्वास करणं. प्रभू येशू डबल जिता झाल्यानंतर तो आपल्या चेल्यासमोर प्रकट झाला. तो त्याच्यासोबत बोलला आणि त्याच्यासोबत जेवला पण. एक चेला ज्याचं नाव थोमा होतं, तो त्यावेळेस त्याच्यासोबत नव्हता. त्यानं त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवलं की प्रभू येशू मसी डबल जिता झाला आहे. त्यानं असं म्हटलं की जेव्हापर्यंत मी प्रभू येशू मसीच्या हातात लागलेल्या जखमेले नाही पायन आणि त्याले स्पर्श नाही करन, तेव्हापर्यंत मी ह्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवन की येशू मसी मेल्यातून डबल जिता झालाय. एका हप्त्यानंतर येशू मसी डबल आपल्या चेल्यासमोर प्रगट झाला. तेव्हा तिथं थोमा पण होता. जसं की तुम्ही ह्या चित्रात पाहू शकता, थोमा प्रभू येशू मसीच्या पायावर पडला.
आणि म्हणायला लागला, माय प्रभू, माय परमेश्वर. आणि मग कधीच थोमानं शक नाही केलं प्रभू येशू मसीच्या डबल जिवंत झाल्यावर. येशूने त्याला म्हटलं, तुनं मायावर विश्वास ठेवला की तुनं मले पाहिलाय, पण धन्य आहे ते लोक जे मले नाही पाहिल्यावर पण विश्वास ठेवतीन. चित्र 20. स्वर्गात जाणं. प्रभू येशू मसी मेल्यातून जिता झाल्यावर तो लय लोकांसमोर प्रगट झाला. 40 दिवसानंतर प्रभू येशू मसीची स्वर्गात जायची वेळ आली. काऊन की जे काम करायले या संसारात तो आला होता ते त्यानं करून टाकलं होतं. मग प्रभू येशू मसीनं आपल्या चेल्याले म्हटलं, जा साऱ्या देशात चेल्याले बनवा आणि त्यांले साऱ्या गोष्टी जे मी तुम्हाला शिकवल्या पालन करणं शिकवा. ज्याप्रमाणं चेले त्याले पाहत होते, प्रभू येशू मसी धरतीले सोडून आकाशात जाले लागला आणि हळूहळू ढगात गायब झाला. आणि त्याच्याच नंतर दोन स्वर्गदूत तिथं प्रकट झाले. त्याईनं चेल्याले असं म्हटलं, जसं येशूले तुम्ही स्वर्गात जातानी पाहताय, एक दिस येशू वापस तसंच डबल ह्या संसारात येईन. येशू मसी आता स्वर्गात आहे आणि तो तिथं त्या लोकांसाठी जागा तयार करत आहे जे प्रभू येशू मसीचं अनुसरण करते. काय तुम्ही प्रभू येशू मसीवर विश्वास आणि त्याचं अनुसरण करान काय? काय तुम्ही तयार आहे त्याले भेटायले जेव्हा तो वापस येईन? चित्र 21. खाली क्रूस. येशू मसी क्रूसावर काऊन मेला? प्रभू येशू मसी अशासाठी मेला की पापी लोक त्याच्या शिक्षेपासून वाचवले जावे. येशू मसीनं कधी पाप नाही केलं. क्रूस आम्हाला हे आठवण करून देते की तो याच्यासाठी मेला की त्या पापाले आमच्यापासून दूर करावं, ज्यामुळे आपण परमेश्वरापासून दूर होतो. येशू पवित्र आणि पापापासून अलग होता, देवाचं कोकरू होता तो. त्यानं आपल्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान केलं. जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो आणि आपल्या पापापासून मागं फिरतो, परमेश्वर त्याचवेळी आपल्या साऱ्या पापाले माफ करतो. येशू मसी आपल्याले परमेश्वराचे लेकर बनवते. समोर येणारं चित्र तुम्हाला मदत करेल तुम्हाला ह्या गोष्टी समजण्यासाठी की येशू मसीचं पालन करणाऱ्या माणसाचं अर्थ काय आहे. चित्र 22. दोन रस्ते. प्रभू येशून सार्वकालिक जीवनाविषयी शिकवलं. हरेक जण पापाच्या मोठ्या रस्त्यापासून सुरुवात करते, कारण की आपल्या साऱ्यामध्ये पापाचा स्वभाव आहे जो आम्हाले आदमापासून भेटलेला आहे. लहान रस्ता आम्हाले स्वर्गाच्या सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाते जे परमेश्वराकडून आहे. येशून म्हटलं की आपल्याले मोठ्या रस्त्याले सोडून लहान रस्त्यानं आपल्याले चाललं पाहिजे. आपण पाहू शकतो ह्या चित्रामध्ये की एका क्रूसाले एका लहान रस्त्यावर ठेवला आहे. आम्ही त्या रस्त्यावर जेव्हा जातो, जेव्हा आपण आपल्या पापाची कबुली करतो आणि आपल्या पापाले मागं सोडून येशू मसीच्या मरणावर विश्वास करतो, कितीतरी सारे लोक आपल्या पापाच्या जीवनाले सोडायले तयार नसते. स्वर्गाचा रस्ता त्यांच्यासाठी लहान आहे. ते त्या मोठ्या रस्त्यावर तवापर्यंत चालत राहतेत जवापर्यंत ते नाश होऊन नरकात नाही जात. तुम्ही कोणता रस्ता निवडता? तुम्ही आत्ताच परमेश्वरासोबत काऊन बोलत नाही? तुम्ही त्याले म्हणा, प्रभू येशू मसी, तू महान आणि पवित्र आहे आणि मी हे कबूल करतो, मी पापी आहे. मी प्रभू येशू मसीच्या मरणावर विश्वास करतो. मी विश्वास करतो की त्याने माया शिक्षेले स्वतःवर घेतलं. कृपा करून मले माफ कर, मले माया पापातून शुद्ध कर आणि मले त्या पुरासारखा बनव. मले त्या गोष्टीचं पालन करायचं आहे. मले त्या रस्त्यावर चालायचं आहे आणि जगायचं आहे जे प्रभू येशू मसी आपल्याले दाखवते. जेव्हा मी मरण तेव्हा मले स्वर्गात जायचं आहे. धन्यवाद प्रभू.